કાલ ઉઠ્યા જ બાયલા છે ને? કાલ ઉઠ્યા જ બાયલા જી હે કાલવડ રવિજાત બાયલા છે. હા ती गई गई पण त्याच बैलाची. ए मारते का? गरीब आहे ना. मग खिजी आहे कोणाही बैलाची होती? घेतली होती का आपण गई? कपाळाच घेतलेली. हा ही पण त्याच बैलाची, ती लेक पण त्याच बैलाची. आणि हे किती दिवस झालं येऊन? आता चौथा संपला. आपोआप इथे गाय वासरू वाढावं लागते. बर बर. हा चार चौथा महिना आहे का? सोपियाला सोडल्यावर काय येते का काम? मग पळून जाते दांड देऊन. ऐकते का? गोळ दाखवल्यावर येते. बर बर. बॅटरी काढा, बॅटरी काढा, चमकते. बर बर. गाय गाप गेली परत? दादा बाजार आली का? अजून बाजार नाही आली. मग गाप गेल्याशिवाय द्यायला येत नाही. बर काय गाप गेल्यावर कालवड आता काय कॅन्सलच केली ना? गैला गई झाली एक खोंडी तेवढी झालेली विकायची. गैला गई झालेली आपलं या परिस्थितीत गैला गई सांभाळत बसायचं. नदी काठाला जागा आहे हिंडवायला, तुम्हाला कुठं जाय? काय राजू आहे? राजू आहे. सगळं खरं आहे पण माळातल्या लोकांना नाही, आपल्याला इथं राहाय जायचं. उठतं हिरवं मोकळं सोडायचं. त्यांनी माळातल्या लोकांना कुठं सोडायचं मोकळं? हा ते किती वयच होत देताना? देताना असंच होत. वय किती होत? चार पाच महिन्याचं. किती दिलं होत? ते काय बटे वाजवत साडे बारा. मग तसले ह्याला तर काय नाही. याला नाही आपल्याला कळते की बाबा आपल्या दारात गेल्या वर्षी वासरू कसं होतं, आता या वर्षी कसं आहे. हे ना रात्री काय कळत नाही दिवस झाला. आता नाही तसे घाल देणार. आता विचारले असते तरी कोण की काय द्यायचं आहे का ठेवायचं आहे. बर का अजून याला काय कुठल्या कोणाला पण झालं तर थांब थोडी झाली शिवाय बोलून जमत नाही. आई जी अपदा होती वासर. हा बर बर. धार काढताय गायची? कास थास घाल देते. बर काय उडे बडे मारत नाही होय समाज. दोन दिवस दूध काढले जास्त झाल्यावर. तरी पण त्याला जेवढं दूध पिता येते तेवढं पिऊ द्या. वैरण काय नंतर त्याच्या आयुष्यात त्याने वैरणच खाणार आहे.
लक्षात आलं का? कारण का मोठं झाल्यावर दूध मिळत नसते, म्हणून जास्तीत जास्त लहान वयात जेवढं दूध मिळेल तेवढं चांगलं, तेवढं लक्षात ठेवायचं. बरोबर हाणून लावायचं त्याला तिकडे गोंजरायला जवळ बसायला येणारच.